जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा वातावरण बदलल्यामुळे बस काल परवाकडे थोडीशी सर्दी झाली, त्या दिवशी खोकला झाला. आणि कालपासून मला ते काही त्याच्यातनं काय मी एकटाच जातो अशाला बघणं, तुम्ही सगळेजण गेले असेल, ज्या शंका सुरू झाल्या. मी म्हटलं सर शंका व्यक्त करू का शंका व्यक्त करू मला तेच कळेना. एखादी मध्ये आली तर जरा माफ करा. आली ना तर हे फक्त तेवढंच घेतील. और ये देखिए क्या हो गया. अच्छे अच्छे चालू आपल्याच. आज गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, वैभवशाली, सत्तेचं आणि मोदी मुक्त भारताचं जावो एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो. कारण आपली गुढीपाडव्याची सभा नेहमी असते. आता यावेळेला आली ती नेमकी त्या निवडणुकीच्या मध्यात आली. आणि निवडणुकीच्या मध्यात आल्यानंतर मला जरा निवडणुकीचा विषय बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या जवळपास महाराष्ट्रभर एक 8 ते 10 सभा आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागातनं तुम्ही सगळेजण आज इकडे आलेले आहात. खरं तर तुमच्या रूपाने माझं मला आज इथे महाराष्ट्राचंच दर्शन होत आहे. आणि साधारणपणे 11-12 तारखेला मी दौऱ्यावरती निघीन. कारण प्रत्येकाच्या तारखा वेगळ्या आहेत. कोणाचं 11 तारखेला संपतंय मतदान आहे, कोणाचं 18 तारखेला आहे, कोणाचं 23 तारखेला आहे, कोणाचं 29 तारखेला आहे. आणि मग त्या त्याप्रमाणे त्या सगळ्या सभा आखलेल्या आहेत. आता ते तुम्हाला कळेल. गेले काही दिवस मी आपल्या वर्तमानपत्रांमध्ये, टेलिव्हिजन चॅनलमध्ये आणि कुजबुज त्याच्यामध्ये, हे भाजपाची चालते ना कुजबुज, काय करत असतात माहीत नाही मला. राज ठाकरेला काँग्रेसवाले आणि एनसीपीवाले वापरून घेत आहेत, इतका येडा नाही मी. मी त्या दिवशीच माझ्या आपल्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं, मी ह्या पत्रकारांशी काही बोललो पण नव्हतो, त्यांना भेटलो पण नव्हतो, माझा कुठे काही स्टेटमेंट नाही, काही नाही, कशाचा काही पत्ता नाही. हे स्वतःहूनच लावत होते बातम्या. 3 जागा मिळणार, 2 जागा मिळणार, काँग्रेस एनसीपी बरोबर युती होणार. मग त्याच्यात अजित पवारने एक स्टेटमेंट केलं की मनसे आम्हाला हवी आहे. मग पृथ्वीराज चव्हाणांनी स्टेटमेंट केलं मनसे आम्हाला नको आहे. अरे मी विचारलं का तुम्हाला? मग मी एके दिवशी अजित पवारांना फोन केला, म्हटलं हो मला जरा भेटायचं आहे. अरे भेटून त्यांना हाच प्रश्न विचारला. मी म्हटलं मी तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव मांडला, ते बोलले नाही. म्हटलं म्हणजे जागा वाटपाचा विषयच नाही.
बाकी इतर म्हटलं माझ्या पक्षातलं कोणी नेते तुमच्याशी बोलले का? ते बोलले नाही. म्हटलं मग तुम्ही का स्टेटमेंट देताय? अशोक चव्हाणांना ह्यांना पण बाकीच्यांना पण विचारलं मी, म्हटलं आम्ही तुमच्याशी काही बोललोय का? वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या येतात, चॅनलवरती काही बातम्या दाखवतात, म्हणून म्हटलं ते येणार आणि तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही काही उत्तर देणार? तुम्हाला हवंय का नकोय याच्यापेक्षा मला तुमच्यावर यायचंय की नाही यायचंय हे पहिला प्रश्न आहे ना. ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार. त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला, आणि महाराष्ट्रामध्ये फायदा व्हायचा असेल तर तो त्यांनाच होईल. इथे काय तेलुगू देसम आहे का तृणमूल काँग्रेस आहे का इतर कोणी आहे? इथे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आहे आणि एनसीपी आहे. माझ्या प्रचाराचा जर समजा फायदा हा त्यांना होत असेल, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपाचे लोक निवडून येता कामा नयेत, त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक निवडून येता कामा नयेत, याच्यासाठी जर समजा मी बोलणार असेन प्रयत्न करणार असेन तर लगेच घरंगळत गेले. मलाही काही आमच्या जवळच्या काही लोकांनी मला विचारलं, मग ते काँग्रेस एनसीपीचं ते लोक बोलतायत. मी म्हटलं ज्या ज्या वेळेला देश संकटात आलेला आहे ना, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. तुम्हाला 71 ज्या वेळेला इंदिरा गांधींनी ज्यावेळेला फाळणी केली आणि बांगलादेश निर्माण केला त्यावेळेला इंदिरा गांधींना पाठिंबा कोणी दिला होता की तुम्ही करता हे योग्य करताय, देशावरती आज संकट आहे आणि अशा वेळेला तुम्ही हा देश वेगळा करता आहात, अशा वेळेला पाठिंबा कोणी दिला होता? तर आरएसएसने पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींना, काँग्रेसला पाठिंबा दिला होता. जे जुने जाणते जे कोणी आरएसएसची लोक असतील भाजपाची लोक असतील त्यांना एकदा विचारा. पंच्याहत्तरला ज्याला आणीबाणी आणली गेली आणि 77 ज्यावेळेला निवडणुका झाल्या, जनता पक्ष ज्या त्यावेळेला निवडणुकीमध्ये होता त्या जनता पक्षाला मतदान करणारे असंख्य काँग्रेसवाले होते, असंख्य काँग्रेसची घराणी होती की ज्यांनी जनता पक्षाला मतदान केलं होतं. काय फरक पडला? ज्याला राजीव गांधींचं ज्याला हत्या झाली, इंदिरा गांधींची हत्या झाली, इंदिरा गांधींची ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला अनेक अशी कुटुंब होती भारतीय जनता पक्षातली असतील संघातली असतील की ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं की नाही आमच्या पंतप्रधान गेल्या त्याला मारलं. नेहमी एका ठिकाणी काय शिक्का मारत असलेले लोक असा काही प्रसंग निर्माण झाला की त्याला दुसऱ्या ठिकाणी शिक्का मारू लागले. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेलाही तेच झालं. अनेकांनी काँग्रेसला, तुम्ही जर राजीव गांधींची जर निवडणूक आठवत असेल तर निवडणुकीच्या मध्यात राजीव गांधींची हत्या झाली होती, त्याच्यामुळे त्यावेळेला झालेलं अगोदरचं मतदान आणि नंतरचं मतदान याच्यामध्ये फरक आहे. ज्या ज्या वेळेला देश संकटात आलाय अडचणीत आलाय मला असं वाटतं त्यावेळेला वेगळा विचार करणं गरजेचं असतं. त्या लोकांना मी तेच सांगितलं, म्हटलं हो शिवसेना घ्या आणि भारतीय जनता पार्टी घ्या, जिकडे भाजपाचा उमेदवार आहे तिकडे शिवसेनेच्या लोकांना तो नकोय आणि शिवसेनेचा उमेदवार आहे तिकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नकोय. तरी पण सत्तेसाठी म्हणून मतदान करायला लावतात ना दुसऱ्याला मनात नसताना, मग एक संकट दूर करण्यासाठी म्हणून मनात नसताना जर समजा तुम्हाला दुसरीकडे बटन दाबायला लागलं तर एकदा करून जातंय काय? गंमत म्हणजे मी दुसरीकडे आजपर्यंत मतदान केलेलं नाही.
पण या सगळ्या पाठिंब्याचा किंवा या माझ्या प्रचाराचा किंवा आता हे सगळे काँग्रेस एनसीपीला होणाऱ्या फायद्याचा याचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. ही आता परिस्थिती आता अशी आहे आणि त्या परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती येते त्यावेळेला तुम्हाला त्या त्या प्रकारचा निर्णय तसा घ्यावा लागतो. ज्यावेळेला काँग्रेसकडलं ज्यावेळेला प्रतिभाताई पाटलांचं नाव आलं राष्ट्रपती पदासाठी, एक मराठी राष्ट्रपती होणार असेल म्हणून माननीय बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता प्रतिभाताई पाटलांसाठी. त्या त्या वेळेच्या त्या त्या परिस्थितीनुसार त्या ते निर्णय घ्यावे लागतात. आणि जर समजा नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असं करावं लागलं नसतं. हे गेले ज्या 5 वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय फेकू. आज तुम्ही इंटरनेटवरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा, तुम्हाला इंटरनेटवरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो. आज जा आज. आमच्या पंतप्रधानाची भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय तर फेकू थापा मारणारा माणूस. आता पण बघा ते सगळं पुलवामा प्रकरण झालं त्याच्यानंतर काय ते एअर स्ट्राईक झालं त्याच्यानंतर काय ते पाकिस्तानचं आम्ही विमानच पाडलं. ज्या अमेरिकेने विमानं पुरवली त्या पाकिस्तानला त्यांचं आजचं का कालचं स्टेटमेंट आहे, अमेरिकेकडनं आलेलं स्टेटमेंट आहे की जेवढी विमानं आम्ही त्यांना पुरवली होती तेवढी सगळी विमानं तशीच्या तशी आहेत, एकही विमान पाडलं गेलं नाही. उत्तर द्यावं नरेंद्र मोदींनी मला या गोष्टींचं, तुम्ही का खोटं बोलताय लोकांना. मला वाईटही वाटतं आणि या गोष्टीचा रागही येतो. मला काय संधी मिळाली हो या माणसाला, नरेंद्र मोदी या माणसाला काय संधी मिळाली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना ज्या प्रकारचं बहुमत मिळालं त्याच्यानंतर 30 वर्षानंतर कुठच्या तरी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला बहुमत या भारतामध्ये मिळालं आणि काय करून ठेवलं तुम्ही. पंतप्रधान होणं कुठच्याही देशाचं खास करून भारताचं पंतप्रधान होणं, अहो किती आयुष्य गेली लोकांची. पंतप्रधान या देशाचं पंतप्रधान व्हायचंय 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 म्हणून गेली लोक. राजकारणात निवृत्त झाली बाहेर गेली किंवा गेली पण या देशाचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकलं नाही. अहो ताजंच उदाहरण घ्या ना आपण, कशाला लांब कशाला जा. लालकृष्ण अडवाणींचं उदाहरण घ्या. दोन खासदार निवडून आले असताना ज्या माणसाने सगळा अख्खा पक्ष उभा केला मोठा केला सत्तेपर्यंत पक्ष आणला, मनात काय असेल त्यांच्या. मनात एकच गोष्ट होती मला पंतप्रधान व्हायचं, नाही होऊ शकले. लोकांची हयात गेली याच्यात. आणि नशिबाने या नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली बहुमतामध्ये मिळाली त्याच्यानंतर हा माणूस देशाशी खोटं बोलत राहिला. गेली 5 वर्ष झाली या माणसाने एक पत्रकार परिषद घेतलेली नाही. तुमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही पंतप्रधान आमचा माणूस. कसली भीती वाटते पत्रकारांच्या समोर जायला पंतप्रधानाला भीती कसली वाटते. ते काही महत्वाचा प्रश्न विचारतील म्हणून त्याची भीती वाटते म्हणून 5 वर्ष तुम्ही पत्रकारांच्या समोर नाही गेलात. मी आज काही गोष्टी आणल्यात
तेवढ्यासाठीच हे स्क्रीन लावलेत, माझं भाषण टाकवायला स्क्रीन नाही लावलेत तुम्हाला. काय करू शकला असता माणूस? मला आठवते ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी एके दिवशी रतन टाटा म्हणाले म्हणून मी गुजरातमध्ये गेलो होतो. गुजरात फिरत असताना बघितलं, ठीक ठीक होतं सगळं, पण तिकडे काही मला काही कारखान्यांमध्ये नेलं, इकडे नेलं, तिकडे नेलं, पण सतत माझ्या बरोबर हे माझ्या नंतर नंतर लक्षात यायला लागलं. माझी पत्नी पण होती बरोबर, माझे काही मित्र सहकारी इतर पण काही जण बरोबर होते. आणि सतत माझ्या बरोबर तिकडचा कोणतरी एक SP, तिकडचा कलेक्टर हे सतत माझ्या बरोबर असायचे. ब्रेकफास्टच्या वेळेला असायचे, जेवायच्या वेळेला बरोबर असायचे, आणि ते सतत एकच गोष्ट बोलायचे की मोदी काय काम करतात, मोदी असं करतात, मोदी तसं करतात. मला कालांतराने म्हटलं प्रत्येक ठिकाणी SP बदलतो, प्रत्येक ठिकाणी कलेक्टर बदलतो, प्रत्येक ठिकाणी म्हटलं हे तस तेच 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 बोलतात, म्हटलं असेल. तिकडे काही कारखान्यांमध्ये मला घेऊन गेले, साधे कारखाने. गुजरातमध्ये माझी शेवटची जी पत्रकार परिषद झाली ती कदाचित युट्यूबवरती असेल, ती कधीतरी बघा. त्याच्यामध्ये मी तेव्हा पण म्हटलं होतं की सगळं गुजरात बिजरात पाहिलं, मी गुजरातमध्ये बोललो होतो. मी म्हटलं की हे सगळं जरी पाहिलं तरी आमचा महाराष्ट्र हा सगळ्यात एक नंबरला आहे इंडस्ट्रीपासून सगळ्या गोष्टींमध्ये. हे आता हळूहळू सुरू करतायत, पण त्यावेळेला जे स्वप्न दाखवलं, त्यावेळेला ज्या गोष्टी दाखवल्या, त्यावेळेला ज्या काही म्हणजे लोकांवरती जी काही छाप पाडली गेली, खोटी का असे ना, त्याचं दाद द्यायला लागेल. राहुल गांधी म्हणतात ते काय खोटं नाही आहे, मोदींनी खूप शिकवलं आपल्याला. तिथे मी ज्या वेळेला गेलो त्या एका कारखान्यामध्ये, माझ्या इथे एक मित्र बसलेले असतील कुठेतरी, जयेश गांधी म्हणून, ते माझ्याबरोबर तिकडे होते. पेपर अँट माझ, आणि त्यांनी मला असं बाजूला घेऊन मला सांगितलं, मला म्हणला साहेबा हे काय बघतोय आपण, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा प्रचंड आहे, हे आपण काय बघायला आलो इकडे. जयेश गांधी गुजराती आहे, पण त्याच्या बोलण्यातलं वाक्य काय होतं, हे काय बघतोय आपण इकडे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा प्रचंड आहे. तोपर्यंत सगळ्यांना असं वाटलं की बाबा काय आता काय होणार आहे. पण एक तुम्हाला गोष्ट सांगतो, विरोधी पक्षाचं सरकार ज्या वेळेला बसतं ना, त्यावेळेला कळतं काँग्रेसचं महत्व. तोपर्यंत काँग्रेसला आपण शिव्या घालत असतो, सगळ्या गोष्टी असतं, केंद्रातलं बोलतोय मी. काय काय वारे बाप, काय काय गोष्टी सांगितल्या त्यावेळेला मोदींनी. आणि ज्या वेळेला हा माणूस पंतप्रधान झाल्यावरती माणूस बदलला. लोक मला विचारतात की राज ठाकरे हा पहिल्यांदा नरेंद्र मोदींची स्तुती करायचा, आता नरेंद्र मोदींवरती टीका करतो. मी म्हटलं काय मला वेड नाही लागलं, मी म्हटलं मी जो अगोदर माणूस पाहिला आणि आता पंतप्रधान म्हणून जो माणूस पाहिला, माणूसच बदलला, माझी भूमिका बदलली. पंतप्रधान होईपर्यंत कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला कधी डोकावं असं वाटत नाही, मी कधी जात पण नाही. पण समोरच्यांनी जर समजा एखादी गोष्ट जर समजा सार्वजनिक केली तर त्याच्याबद्दल बोलायला तर लागेलच. पंतप्रधान होईपर्यंत आम्हाला माहितीही नव्हतं की नरेंद्र मोदींना आई आहे. बरं असू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळव, पण वर्षात ना एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन, ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते, आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार ये माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत,
नोटबंदीच्या वेळेला आईंना, स्वतःच्या आईंना उभं केलं रांगेमध्ये. काय इमोशनल राजकारण करण्यासाठी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरणार? त्या बिचारे मात्याला माहितीही नसेल काय चाललंय. पण एखाद्या माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो यातनं. ही गोष्ट त्यांनी सार्वजनिक केली म्हणून ही गोष्ट बोलावी लागते. किती गोष्टी बोलले होते ते 15 लाख रुपये आणणार, तुमच्या अकाउंटला देणार बिणार वगैरे, ह्या तर थापा चालूच होत्या. पण ज्या ज्या गोष्टी पंतप्रधान झाल्यावरती यांनी केल्या त्या सगळ्या गोष्टींना यांनी ह्याच्या अगोदर, पंतप्रधान व्हायच्या अगोदर विरोध केला होता. काय थोडासा मी त्या दिवशी म्हटलं ना तुम्हाला, ते तुम्हाला काय ते व्हॉट्सअप बिट्सअपवरती अनेक गोष्टी येतात, तुम्ही ते सगळे बघता आणि ढकलत जाता नंतर लक्षात राहत नाही आपल्या त्या. म्हणून या ज्या माझ्या आत्ताच्या 10 सभा आहेत ना, ह्या रिमाइंडर आहेत तुम्हाला की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय ऐकलत आणि काय पाहिलं हे ऐकवण्यासाठी आणि दाखवण्यासाठीच्या सभा आहेत या. बहुमतामध्ये हातामध्ये आलेली देशाची सत्ता, अहो काय वंडर्स करता आली असते या देशामध्ये, काय करता आलं असत. सगळ्या जुन्या काँग्रेसच्या सगळ्या योजनांची नावं बदलली. काँग्रेसच्या योजना चालू होत्या त्याच योजनांची नावं बदलली. काँग्रेसची योजना 2012 सालची बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट, त्याचं नाव बदललं प्रधानमंत्री जनधन योजना. नॅशनल गर्ल चाइल्ड डे प्रोग्रॅम ही 2012 साली काँग्रेसने आणलेली योजना, त्याचं नाव बदललं बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. राजीव आवास योजना, त्याचं नाव बदललं सरदार पटेल नॅशनल अर्बन हाउसिंग मिशन. इंदिरा आवास योजना, त्याचं नाव बदललं प्रधानमंत्री आवास योजना. अशा सगळ्या सगळ्या योजना, सगळ्या योजनांची नावं बदलली. मला काँग्रेसवाल्यांचंही कळत नाही, मला ह्यांचंही कळत नाही. काँग्रेसमध्ये पण आपले नेहरू, गांधी, राजीव गांधी यांचीच तुम्हाला प्रत्येक योजनांना नावं द्यायला लागतात का? आणि भाजपला पण तिकडे सगळीकडे प्रधानमंत्री भाजपा असंच अशीच सगळी नावं द्यावं लागतात का तुम्हाला? या देशात दुसरी माणसं जन्माला आली नाहीत का? मला आठवतं मी एकदा इटलीला गेलो होतो आणि इटलीला रोम विमानतळावरती माझं विमान लँड झालं. विमान लँड झाल्यावरती ती आतली बाई जी होती, मी खरंच सांगतो माझ्या अंगावरती शहारा आला. ती जेव्हा बाई आतमध्ये त्या विमानामध्ये म्हणाली ना लँड झाल्यावरती, वेलकम टू लिओनार्दो विंची एअरपोर्ट. लिओनार्दो दी विंची हा जगातला एक मोठा शिल्पकार, चित्रकार, सगळंच. त्याच्यापुढे कला गेलीच नाही म्हणतात. एका चित्रकाराचं नाव विमानतळाला द्यायची आमच्याकडे देतात का? इतकी कर्तृत्ववाद माणसं या देशामध्ये जन्माला आल्यानंतर देखील कोणत्याही गोष्टींना त्यांची नावं दिली जात नाहीत, रस्त्याला नावं दिली जात नाहीत. हे आले की ह्यांच्या नावाच्या योजना, हे आले की ह्यांच्या नावाच्या योजना, याच्या पलीकडे माणसं नाहीत का या देशामध्ये? एवढे चित्रकार होऊन गेले, इतके आर्किटेक्ट्स होऊन गेले, इतके इंजिनियर्स होऊन गेले, इतके शास्त्रज्ञ होऊन गेले, कोणाची नावं द्याविषयी नाही म्हणतात? त्यांच्यातल्या त्यांच्यातच तुम्ही फक्त तिकडेच खेळत राहता.
या आधार कार्ड जे आता तुम्हाला मतदानाच्या वेळेला मागतील, बरोबर ना, या आधार कार्डाबद्दल आत्ता नरेंद्र मोदी काय म्हणाले होते पंतप्रधान झाल्यावरती आणि पंतप्रधान व्हायच्या आधी काय म्हणाले होते हे एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐका आणि डोळ्यांनी बघा. हम सब जानते हैं कि संसद में आधार एक्ट 2016 अब पास हो चुका है. इस एक्ट के पास होने के बाद अब हमें सब्सिडी हो या फिर तमाम दूसरी सुविधाएं हो, डायरेक्ट कैश ट्रांसफर के लिए आधार के प्रयोग की सुविधा अब हमें प्राप्त हुई है. 128 करोड़ की आबादी वाले हमारे देश में अब तक 102 करोड़ लोगों का आधार कार्ड बांटे जा चुके हैं, यानी अब देश की 79% जनसंख्या के पास आधार कार्ड है. और उसमें भी अगर हम एडल्ट्स को सोचें, वयस्कों की बात करें, तो देश के 96% नागरिकों के पास आधार कार्ड है. आप सभी के समर्थन से इस साल के अंत तक हम देश के हर नागरिक को आधार कार्ड से जोड़ पाएंगे. आता याच आधार कार्डाबद्दल नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी काय बोलले ते ऐका. पिछले 3 साल से मैं लगातार गुजरात की तरफ से प्रधानमंत्री को चिट्ठी लिखता रहा हूं और मैंने आधार कार्ड के संबंध में गंभीर सवाल उठाए थे. मैंने उनसे चेतावनी दी थी कि गुजरात हमारा सीमावर्ती राज्य है, आप इस प्रकार से किसी के माध्यम से किसी को भी आधार कार्ड देते जाओगे तो हिंदुस्तान में जो इन्फिल्ट्रेशन करने वाले लोग हैं उनको बढ़ावा मिलेगा, पड़ोसी देशों के लोग हमारे यहां घुस जाएंगे, गैर कानूनी तरीके से वो नागरिक बन जाएंगे, हक छीन लेंगे हमारा. बाहेरच्या देशातली लोक आत घुसतील, आतमध्ये आतंकवाद होईल, या सगळ्या गोष्टींना तुम्ही आधार कार्ड वाटू नका, देऊ नका, तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, देशाला धोका निर्माण होईल. मग हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आधार कार्ड काढलं, याचं उत्तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं. जर शंका तुम्हालाच होती तर तीच योजना तुम्ही जे काँग्रेसचे लोक आणत होते तीच योजना तुम्ही परत का आणलीत? एफडीआय नाही, तुमचं काय ते नमामी गंगे, गंगा साफ करणार होते, किती 20,000 कोटी रुपये कुठे गेले माहित नाहीत. त्या तिथे एक त्यांचं नाव काय ते अग्रवाल, ते तिथे उपोषणाला बसले होते 111 दिवस. आहे का त्यांचा फोटो? हे 111 दिवस उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला इतका बुजुर्ग माणूस हा, तिथे 111व्या दिवशी त्यांचं निधन झालं. इतक्या दिवसामध्ये पंतप्रधानांना त्यांना भेटावंसं देखील वाटलं नाही की तुमचं म्हणणं काय ते एकदा मला कळू देत. हे कुठे चाललंय? हे वाराणसीमध्ये चाललंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात चाललंय. आणि हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय, त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतक्या दिवसात जाता नाही आलं, त्यांना भेटता नाही आलं, ते काय म्हणतात हे ऐकता नाही आलं. त्या स्वच्छ गंगा स्वच्छ करण्याची जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या एकाही बैठकीला आजपर्यंत नरेंद्र मोदी कधी हजर राहिलेले नाहीयेत. कशासाठी आणल्या या योजना? कोणासाठी आणल्या या योजना? निवडणुकीच्या अगोदर सांगतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
आजची देशामधली जर परिस्थिती पाहिली, या सगळ्या तुमची नोट बंद केली, नोटा बंद केल्या, देशात एखाद्याला आलेला झटका हे काही देशाचं धोरण नाही होऊ शकत. तुम्हाला एके दिवशी रात्री वाटलं की नाही नोटा बंद केल्या पाहिजेत, जे आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही, तुमच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही, मंत्रिमंडळाला आतमध्ये बसवलं, त्यांच्याकडनं मोबाईल त्यांचे फोन काढून घेतले गेले की हे बातमी बाहेर देऊ नयेत म्हणून. इतका अविश्वास स्वतःच्या मंत्रिमंडळावरती असताना बाहेर जातात आणि सांगतात की मी आजपासून नोटा बंद करून टाकल्या. आजची देशातली परिस्थिती काय? आता आलेला रिपोर्ट आहे, जवळपास या नोटबंदी आणि जीएसटी नंतर या देशातल्या 4 ते 4.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेत. सगळी चॅनल्स दाबून ठेवली आहेत, सगळी वर्तमानपत्र दाबून ठेवलेली आहेत, तुमच्यापर्यंत बातम्याच पोहोचवायच्या नाहीत. मी गेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की हीच गोष्ट ॲडॉल्फ हिटलरने केली होती, हीच गोष्ट केली होती. सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या होत्या, लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचतच नव्हती, तो लोकांपर्यंत जातच नव्हतं. नशीब आज तो सोशल मीडिया आहे म्हणून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतायत तरी, नाही तर काय भीषण परिस्थिती असती, विचार करा या गोष्टींची. वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य काढून घेतलं, आमच्या पत्रकारांचं स्वातंत्र्य काढून घेतलं, टेलिव्हिजन चॅनलवरच्या पत्रकारांचं, संपादकांचं स्वातंत्र्य काढून घेतलं, मालकांना धमक्या दिल्या जात आहेत, मालकांच्या घरावरती रेड्स टाकले जात आहेत. हे कोणतं सरकार आहे? मला समजत नाही काय चाललंय. आणि तुम्हाला आठवत असेल तर म्हणून मी म्हटलं होतं, 4 वर्षापूर्वी म्हटलं होतं की निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील आणि ती त्यांनी केली. पुलवामाचा हल्ला झाला, कसा झाला? आरडीएक्स आले कुठून? काँग्रेसचं सरकार असताना हेच नरेंद्र मोदी विचारत होते की मी पंतप्रधानांना विचारतोय, मनमोहन सिंगांना विचारतोय की ही शस्त्र येतात कुठून, हा आरडीएक्स येतो कुठून, सीमा तर आपण बांधलेल्या आहे, सीमांवरती आपलं संरक्षण असतं, आपली लोक असतात, मग हे सगळं येतं कुठून? हाच प्रश्न नरेंद्र मोदी तुम्हालाही आहे. आरडीएक्स आला कुठून? आमचे 40 जवान हकनाक तरुण मारले गेले त्याच्यामध्ये. आज ते गेले, ते गेले, त्यांची बातमी झाली, भूर सगळं झालं. आज त्यांच्या कुटुंबियांकडे बघायला कोण नाही. त्याच्यावरतीही राजकारण तापत होते. मी स्वतः त्या सैनिकांना एकदा भेटलोय. मला कल्पना नव्हती, मी कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी त्याच्या अगोदर मी कधी काश्मीरला गेलो नव्हतो. तुम्ही एकदा काश्मीरला गेलो, तिथे काहीतरी ते एक गंडोला का काहीतरी अशी एक जागा आहे, तिथे गेलो वरती. वरती गेलो तिथे तर आम्ही उतरलो त्या काय केबल कार बंद वरती, आणि तिथे एक आपले जवान सैनिक तिथे उभे होते. मग थोडी इकडची तिकडे माहिती काढली, कारण ते तसे बोलत नाहीत कोणाशी. माहिती काढल्यानंतर कळलं त्यातले दोघे जण आपल्या साताऱ्याचे होते, आपल्या साताऱ्याचे खूप खूप सैनिक आहेत, सातारा सांगली या पट्ट्यामधले खूप सैनिक आहेत सैन्यात. ते ज्या परिस्थितीमध्ये तिथे बर्फ होता सगळा, आणि मग त्यांनी मी म्हटलं की आता तुम्ही कशासाठी थांबला, ते बोलले नाही आमचं सामान खालून वरती येत आहे, रोजचं जेवणाचं आणि इतर कपडे बिपडे जे काही थंडी असते आणि ह्या सगळ्या गोष्टी. थोड्या वेळाने सगळं सामान आलं, चौघे जण होते, चौघा जणांनी अंगावरती साधारणपणे 10 माणसांचं 12 माणसांचं सामान उचललं होतं. आणि तिकडे अशी एक तार अशी एक लावली होती, त्याच्या पलीकडे ते गेले. आणि मी त्यांना अगदी विचारलं, म्हटलं तुम्ही राहता कुठे? तर एक दूर लांब असं कुठेतरी असं अंधुकसं दिसत असलेलं एक त्याच्यातलंच कुठेतरी एक टेंट दाखवलं मला लांब, आणि आम्ही तिकडे त्या टेंटमध्ये राहतो.
मी म्हटलं असे किती जण आहेत, ते बोलले असे खूप आहेत, म्हणजे आतात आतात तर टेंट खूप आहेत, मग आता आम्हाला सामान इथे न्यायचं, मग त्यांना आम्ही पुढे सामान पुरवायचं, असं इतक्या कष्टामध्ये हे सगळे जवान आपल्या तिकडे देशाचं संरक्षण करत असतात. आणि हे संरक्षण करत असताना आम्ही काय करतोय त्याच्यावरती, तर राजकारण. याच काश्मीरमध्ये त्या महबूबा मुफ्ती बरोबर भारतीय जनता पक्षाला युती करताना लाज नाही वाटली. आणि ती युती केल्यानंतर तिथे भाषण करताना, मी तुम्हाला एक प्रसंग म्हणून सांगतो, तिथे एक प्रसंग असा घडला होता की तिकडे तीन बॅरिकेड्स होती, बॅरिकेड असतात जे टाकलेली असतात, त्याच्यावरती पोस्ट चेक होत असतात, गाड्या असेल, कोडी असेल, काही असेल. एक माणूसाला गाडी घेऊन त्याला आपल्या तिकडच्या लोकांनी थांबवलं, तो ऐकेना, तो पुढे गेला, दुसरं बॅरिकेड तोडलं त्यांनी, ते हलवलं, तिसरं बॅरिकेड तोडल्यानंतर आपल्या जवानांनी काय करायचं होतं, त्याला खाकेत जाऊन गुदगुल्या करायच्या होत्या का? तिसरं बॅरिकेड तोडल्यानंतर आपल्या जवानांनी फायरिंग केलं, कारण माहिती नाही कोण आहे, हा येतोय कोण माणूस, फायरिंग केलं, त्यात तो गेला. तो गेल्यानंतर जो काही धुमाकूळ तिकडे घातला गेला, त्या फायरिंग केल्यानंतर त्या जवानांना तिकडे जे होते त्यांना सगळ्यांना सस्पेंड केलं. नरेंद्र मोदी काय बोलले तर ऐकू रे, आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या जवानांबद्दल काय बोलतो बघा. पहली बार 30 साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए, पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो दो नौजवान मारे गए थे सेना की गलती थी, और सेना ने अपनी गलती मानी, इंक्वायरी कमीशन बैठे, और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया. ये मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई बहन. 30 साल में नहीं हुआ है. और इसलिए मेरे कश्मीर के भाइयों बहनों, मैं आपको न्याय दिलाने के लिए आया. त्यांनी त्या जवानांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं तर त्यांच्यावरती माफी मागायला लावली, त्यांच्यावरती केसेस टाकले आहेत, आणि त्याच्यानंतर आपण अपेक्षा करायची की त्यांनी आमचं संरक्षण करावं म्हणून. भारतीय जनता पक्ष आणि ज्या वेळेला हे महबूबा मुफ्ती यांचं सरकार, ज्या वेळेला युतीमध्ये सरकार होतं, हे त्यावेळेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती बघा, परिस्थिती काय होती. बाजूले पोलिसांच्या गाड्या, आमच्या जवानांवरती हात उचलण्यापर्यंत पाळी आली. याचं कारण ते काहीच करू शकत नव्हते, कारण जर काही केलं तर आमच्यावरती केसेस टाकणार, आमच्या इन्क्वायऱ्या बसवणार. आणि तिथे असलेले आमचे जवान, ते काय सीआरपीएफचे आणि इतर आमचे सगळे जे जवान आहेत, काय करतायत ते तिथल्या स्थानिक लोकांचा मार खात आहेत. आणि हे नरेंद्र मोदी सांगत होते मनमोहन सिंगांना, लव लेटर भेजना बंद करो. तुम्ही कशाला केक खायला गेला तिकडे? नवाज शरीफ ने बोलवलं होतं का तुम्हाला? गेट क्रॅशर हवेत वाटलं की अरे नवाज शरीफचा वाढदिवस आहे, चला वळवा विमान, वळवा विमान.
तिथे जाऊन केक कापला, केक भरवला, बिर्याणी खाल्ली, यांच्यासाठी वेच केली असेल. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी मागच्याला वाचून दाखवलं होतं की त्याच्यानंतर हे सगळा तुमचा पठाणकोटचा हल्ला झाला, तात्काळ झाला. मोदी वाढदिवसाला गेले आणि त्याच्यानंतर काही दिवसातच पठाणकोटचा हल्ला झाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी उरी झालं आणि त्याच्यानंतर हा पुलवामा झाला. एअर स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक केला किती वाजता? पहाटे 3 वाजता. म्हणून मागे म्हटलं होतं ना मी, पहिलं जाहीर कोणी केलं? अमित शहाने. 250 माणसं मारली गेली. को पायलट होतास का तू? मागे बसला होता का तू? गच्च असा कोंबून बिंबून बसला असेल, विमानात जात नाही तेवढी जागा नसते तेवढी. कुठून कळलं तुम्हाला? एअरफोर्सचे चीफ येऊन सांगतायत की आमच्याकडे आकडा नाही. भाजपला कुठून कळला आकडा? आणि आमचा अभिनंदन पायलट कप्तान आमचा तिथून सुटला. अहो 200-250 सोडा, 10 माणसं मारली असती ना तरी आमचा अभिनंदन परत येत नसता. पंतप्रधान त्याच्यावरती विचारतायत काय? विरोधक म्हणे माझ्याकडे प्रूफ मागतायत. अरे द्यायला नको. तुम्ही जर निवडणुकीच्या प्रचारासाठी या गोष्टी वापरणार असाल आणि करणार असाल आणि जर बाकी समजा देशाने तुम्हाला विचारलं की बाबा हे कुठे माणसं मेली, जरा काहीतरी प्रूफ दाखवा, कुठे बॉम्ब टाकले त्याचा प्रूफ दाखवा, कुठे ते विमान पाडलं पाकिस्तानचं त्याचा प्रूफ दाखवा, प्रूफ विचारायचा नाही. विचारलं की देशद्रोही. हे देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही ही जी टूम आहे ना, ही पण कुठून आली आहे माहितीये का? ही पण ऍडॉल्फ हिटलरवरनं आली आहे. ॲडॉल्फ हिटलर ज्या वेळेला तिथे सत्ताधारी झाला त्याच्यानंतर त्याच्या विरोधात जे जे लोक बोलले, जो कोणी त्याच्या विरोधात बोलेल जाहीर करून टाकायचा हा देशद्रोही आहे. हे सगळं तिकडनं आलंय. सगळं इकडून तिकडून 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 घ्यायचं. ही जे अच्छे दिन आएंगे ही जी घोषणा आहे ना, अच्छे दिन आएंगे, 1944 सुमारासमध्ये जे रुझवेल्ट होते ना त्यांच्या वडिलांची घोषणा होती अमेरिकेचे पंतप्रधान प्रेसिडेंट असताना, हॅपी डेज आर हिअर अगेन, त्याच्यावर घेतलेली ही घोषणा आहे. आणि त्याच्यामध्ये ॲडॉल्फ हिटलरची पण तीच घोषणा होती, तशाच प्रकारची घोषणा होती. हे रात्री पुस्तकं वाचत असणार. काय म्हणून मला सांगा ना, आता आता आत्ता पंतप्रधान भाषण करतायत आत्ता देशभर, एका प्रश्नाचं उत्तर, एका योजनेबद्दल ते बोलायला तयार नाही आहेत. नोटबंदीबद्दल काय झालं सांगायला तयार नाही आहेत. मेक इन इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाही आहेत. स्टार्टअप इंडियाचं काय झालं सांगायला तयार नाही आहेत. इतकी बेरोजगारी वाढली त्याचं काय झालं सांगायला तयार नाही आहेत. नोटबंदी केली त्याच्यानंतर 99.3% पैसे परत आले बँकांमध्ये, आरबीआयमध्ये परत आले, त्याच्याबद्दल खुलासा द्यायला तयार नाही आहेत. कुठे काय झालं काय मला जरा सांगा. हेच नरेंद्र मोदी बोलले होते ना, नोटबंदी जर समजा फसली मला 50 दिवस द्या, ही जर फसली तर देशातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठच्याही चौकामध्ये तुम्ही मला द्याल ती सजा मी भोगायला तयार आहे. 4.5 कोटी लोक बेरोजगार झाले या एका नोटबंदीमुळे. कुठचा कुठचा चौक तुम्हीच ठरवा आणि आम्हाला सांगा. आताच्या निवडणुकीच्या भाषणामध्ये ह्याच्याबद्दल एक गोष्ट बोलायला तयार नाही आहेत. आता सगळीकडे जातात त्याला वेगळ्याच काहीतरी गोष्टी बोलतायत, हिंदू कार्ड, हे कार्ड, ते कार्ड, एक गोष्ट बोलायला तयार नाहीत. मागे जे चालू होतं आठवतं तुम्हाला, गोमास आठवतं का तुम्हाला? त्याच्यावरती अनेक लोकांना, जवळपास देशामध्ये 100 वरती लोकांना मारलेत.
उत्तर प्रदेशमध्ये तर अशी घटना घडली की एका माणसाला ठार मारला आणि ठार मारल्यानंतर कळलं की ते बीफ नव्हतं, ते मटण होतं. मी तुम्हाला आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीतली गेल्या 5 वर्षातली त्यांच्या त्यांच्या राज्यामधली गायींची परिस्थिती फक्त मी तुम्हाला फोटोद्वारे दाखवतो, तेवढी फक्त बघा. तुम्ही फोटो दाखवत दे. राजस्थानमध्ये 70,000 गायी मेल्या अन्न न मिळाल्यामुळे. छत्तीसगडमध्ये हा बीजेपीचा एक माणूस आहे, त्याचं हे शेल्टर आहे, तिथे मेल्यात. अरे तुमच्यामध्ये एक असं निर्माण करायचं की बाबा बघा हा बीफ खातो, हा असं करतो, मग हे सगळे मुसलमान असतात, मग हे गाय कापतात. अहो जर सगळ्यांनी गायी कापल्या असत्या ना, मग दूध कोणी दिलं असतं? तू बोलू शकतो, मी नाही बोलू शकत इकडे. मला ऐकू आलं बरोबर. आणि हे जे सगळं गोहत्या, गोमांस, गोरक्षा याच्यावरती जे गेले काही वर्ष, गेले काही दिवस, महिने, वर्ष जे काही चालू होतं ना या देशामध्ये, आता नरेंद्र मोदी काय स्वतः म्हणतायत हे तुमच्या कानाने ऐका, डोळ्याने बघा, तुमचा तुमच्या पंतप्रधानावरती विश्वास बसणार नाही. दाखवा. आप कत्लखानों की बात करते हैं, एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है. दूसरी बात ये कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा. लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई. उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो. लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है, ऐसा नहीं है जी. मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है, इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए. मेरे कई जैन मित्र हैं जो इस बिजनेस में हैं, मैं गाय कापणे, बीफ एक्सपोर्ट करणे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये यांचे काही मित्र आहेत, जैन मित्र. मग कशासाठी अख्खा देशभर गोंधळ घातलात? जी माणसं मारत होती लोकांना, जे कापत होती लोकांना, त्यावेळेला पंतप्रधान का नाही बोलले? त्यांनी का नाही या गोष्टी थांबवल्या? का नाही या गोष्टी थांबवल्या? कुठे घेऊन जायचा होता भारत तुम्हाला? काय नक्की करायचं होतं या देशाचं? मागे त्यांनी एक भाषण केलं होतं. ते काय इंडिया, एवढी नावं ठेवली तरी, डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया. प्रत्येक गावागावामध्ये काय ते तुमचं छोटी छोटी मशीन आणि सगळ्या गोष्टी, मग तुम्हाला बँकेचं कार्ड मिळणार, मग बँकेत तुम्ही जाणार वगैरे वगैरे. मी मध्यंतरी विदर्भाच्या दौऱ्यावरती होतो आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती असताना एकदम अचानक आम्हाला कळलं की इथे आम्ही एका गावापाशी आलोय, त्या गावाचं नाव आहे हरिसाल. हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं लाल किल्ल्यावरनं भाषण करताना पहिलं जे डिजिटल गाव करायचं म्हणून जे जाहीर केलं होतं ते हरिसाल होतं. त्या हरिसालमध्ये माझ्याबरोबर संदीप देशपांडे होते, आमचा संतोष धुरी होते. मी म्हटलं जरा माहिती करून या काय काय पोहोचलंय तिथे, पण आमचे संदीप देशपांडे, आमचा संतोष धुरी वगैरे तिकडे गेले.
तुम्हाला हरिसाल या गावाची परिस्थिती काय आणि जाहिरात काय हे समोर दिसेल तुम्हाला. हे बघाच तुम्ही. स्कूल में आपको टैब मिला है क्या छुटाना? नहीं नहीं. उनके तरफ से टैब मिला है? नहीं. कंप्यूटर है कि नहीं सिखाते? नहीं कंप्यूटर है, सिखाते नहीं है. डिजिटल विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत, पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली 4 महिने झाले बंद आहे असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे. आपण आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत. हेल्थ सेंटर तुम्ही त्याची अवस्था बघताय, त्याची भिंतही पडलेली आहे. एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची, हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतं इकडे. या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्या बरोबरच, आपण त्यांच्याशी बोलूया. याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे, त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे. तुम्हाला फुकट सगळं मिळतं, वायफाय वगैरे? नाही, वायफायचं म्हणजे जास्त रेंजच नाही. नाही का आपण डिजिटल विलेज मध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगतात आपल्याला रेंजच नाही अजिबात. इथे जल्दीफाय कंपनी आहे, त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे. जागोजागी टॉवर लावलेले आहेत, तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळायला पाहिजेत, फुकट बघायला मिळायला पाहिजेत. तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे, तर तुम्हाला तसं बघायला मिळतं का? नाही नाही नाही. कुठं बघायला भेटून राहिलं काय आहे? काहीच नाही आमच्याजवळ फ्री. माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे, पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही, त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही. काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे, कायच्यावरून वापरतात, कायच्यासाठी आहे, फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे. मॅडम आपल्याकडे सर्व मशीन आहे का? नाही आहे. नाही नाही. काका आपल्याकडे शॉप मशीन आहे का? शॉप मशीन नाही. तुमच्या बँकेत खातं आहे का? हा खातं आहे. तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का? नाही आहे. मग तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं? अकाउंटमध्ये म्हणजे बँकेत जाऊन काढता का तिथे मशीनमध्ये पैसे काढता? बँकेत. बँकेत जाऊन? हा. मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही दिलं का? नाही. डिजिटल इंडिया आपण म्हणतो, पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं एटीएम कार्डच नाही आहे. आज गावातील प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र डिजिटल झाली. एवढंच काय, लोक ऑनलाइन व्यवहार करतायत. सुख समृद्धीचं आणि हरिसाल मध्ये होऊ शकतंय तर देशात. ही सरकारची जाहिरात. हरिसाल झालं डिजिटल. आता तुम्हाला गंमत दाखवतो, हा मुलगा आहे ना, या जाहिरातीतला मुलगा आहे ना, हा मॉडेल पण आम्हाला सापडला. पुढे चालू करा. डबी प्रगती होऊ शकते हेच सरकारने सिद्ध केले. हरिसालची जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे युट्यूबवर, आपल्याला सगळीकडे शासनाने जे प्रसारित केलेली ऍड आहेत, ऐका ऐका, ऍडचे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही ऍड केली, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झाला? सर त्याच्याबद्दलात मला काहीच बोलायचं नाही आहे. नाही पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठल्या प्रकारचा लाभार्थी आहे नाही आहे, ते त्यांनाच माहिती आहे. तुमच्याकडे स्वॅप मशीन आहे का? माझ्याकडे नाही. पेटीएम? काहीच नाही. मी लाभार्थी होय हे माझं सरकार होय हे म.
हे तुमचं सरकार, लोकांना किती फसवायचं, किती लुटायचं, किती खोटं बोलायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही? ही सगळी माणसं तिकडे सापडली, काही नाही त्या हरिसालमध्ये. पंतप्रधान खोटं बोलतात. आणि या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पक्षातल्या मोदी तर येतच नाही समोर, तो भाग वेगळा. पण भाजपवाले पण येत नाहीत, किंवा त्यांचे अंधभक्तही येत नाहीत. भक्त आले तर त्यांच्या समोर फक्त एक विषय असतो. मग काय समोरून काय विचारणार ते? नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मग पर्याय काय याला? विचारतात की नाही? हा, 1947 साली ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केलं. या देशाला पर्याय होता? नाही. गांधी म्हणाले नेहरू नेहरू. देशाने ठरवलं होतं का? नाही. पंडित जवाहरलाल नेहरू गेल्यानंतर लालबहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. या देशाने ठरवले होते का? तो पर्याय होता का तुमचा? नाही. लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. हा पर्याय होता का त्यावेळेचा? नाही. तुम्हाला विचारलं होतं का? नाही. आणीबाणीनंतर ज्याला मोरारजी देसाई ज्या वेळेला झाले, ते मोरारजी देसाई झाल्यानंतर मोरारजी देसाई हा या देशाचे पंतप्रधान होण्याचा हा तुम्हाला पर्याय होता का? नाही. काँग्रेसला आणीबाणीला विरोध म्हणून जनता पक्षाला पाठिंबा, या एका गोष्टीवरती मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. तो तुमचा या देशाचा पर्याय होता का? नाही. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले. या देशाचा निर्णय होता का? तुम्हाला पर्याय होता का? नाही. राजीव गांधी गेल्यानंतर पी व्ही नरसिंहराव झाले, त्याच्यामध्ये चंद्रशेखर एक मध्ये होऊन गेले. देशाचा पर्याय होता? नाही. पी व्ही नरसिंहराव झाले, तुमचा पर्याय होता? नाही. नरसिंहरावानंतर ज्याला भारतीय जनता पक्षाचं ज्या वेळेला सरकार आलं, मी मगाशी तो विषय अर्धवट ठेवला मुद्दामून, हा मला विषय सांगायचा म्हणून, की दोन खासदारांपासून ज्या माणसाने लालकृष्ण अडवाणी या माणसाने दोन खासदारांपासून हा संपूर्ण पक्ष सत्तेपर्यंत आणला. सत्तेपर्यंत आणल्यानंतर अडवाणींना बाजूला करण्यात आलं आणि त्या आजूबाजूला कशाचा काही संबंध नसलेले अटल बिहारी वाजपेयी, मला त्यांच्याबद्दल आदर आहे तो भाग वेगळा, पण अटल बिहारी वाजपेयी हा त्यावेळेचा पर्याय नव्हता. तो तुमचा पर्याय नव्हता, तो देशाचा पर्याय नव्हता. अटलजींच्या नंतर ते देवेगौडा झाले, तुमचा पर्याय होता? नाही. इंदर कुमार गुजराल झाले, तुमचा पर्याय होता? नाही. आज कशाला पर्याय मागतोय? बरं, नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे देश खड्ड्यात नेऊन ठेवला आहे त्याच्या अजून खाली खोल कोण नेणार आहे? मग उद्या जर समजा या देशाचा पंतप्रधान राहुल गांधी जर समजा झाला, नाहीतरी प्रयोगच करायचे ना देशावर. एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता? कोणी दिला होता? कोणीच दिला नव्हता. तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून. पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. यांनी त्यांचे रंग जे पहिल्या या 5 वर्षामध्ये दाखवलेले आहेत, दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील
या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील, सगळ्यांची गळचेपी करून टाकतील, तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत, तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही। जे 5 वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत ते तुम्हाला काय उत्तर देणार, विचारतो कोण तुम्हाला? आता आरबीआयचा एक निर्णय, आता आरबीआयचा स्टेटमेंट आलेला आहे की 2014 अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये होती त्याच्यापेक्षा कई पटीने कॅश आता भारतामध्ये आहे। आली कुठून? ही आली भारतीय जनता पक्षाकडनं, या ज्या निवडणुका लढवल्या गेल्या ना त्याच्यातनं ही सगळी कॅश बाहेर आली। हे गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड ह्या ज्या काही सगळ्या निवडणुका झाल्या ना यातनं ही कॅश बाहेर आली। करोडोच्या करोडो रुपये वाटतायत, आले कुठून पैसे यांच्याकडे? अमित शहाने असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल। 7 स्टार पक्षाचं कार्यालय, अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या ह्यांनी नोटबंदीच्या अगोदर। यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची ही सगळी गोष्ट माहिती होती म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी, त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात। हे तुमच्याशी लपालपी खेळणारं असलं सरकार, तुमच्याशी खोटं बोलणारं सरकार, तुमच्याशी गद्दारी करणारं सरकार, हे परत निवडून द्यायचंय? ही काय माणसं विश्वासाची? 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी झाली, बरोबर आहे? 8 नोव्हेंबर 2016 सगळेजण रांगेमध्ये उभे आहेत, पैसे काढतायत, पैसे मिळत नाही आहेत, बँकेमध्ये पैसे नाही आहेत, नोटा सगळ्या गेल्या आहेत, नोटा लोक बदलून घेत आहेत, त्याच्यामध्ये 100 माणसं 100 च्या वरती माणसं गेली त्या रांगेमध्ये उभे राहून, अख्खा देश हैराण। तरी लोक म्हणत होती की जर समजा चला चांगली गोष्ट होणार असेल आमची हरकत नाही। आठ डिसेंबर 2016 म्हणजे बरोबर 1 महिन्यानंतर, बरोबर 1 महिन्यानी शेखर रेड्डी नावाचे एक आंध्र प्रदेश मधले एक कंत्राटदार आहेत आणि त्यांचं काही राजकीय पक्ष ते राजकारणामध्ये पण आहेत, शेखर रेड्डी, या शेखर रेड्डींच्या घरात धाड टाकली गेली। दाखवा दाखवा तुम्ही, दिसतायत का पैसे? या 2000 नवीन नोटा आणि 500 नवीन नोटा एका महिन्याच्या आत 33 कोटी रुपये या शेखर रेड्डीच्या घरामध्ये होते, ज्याच्यासाठी तुम्ही वणवण फिरत होतात, ज्याच्यासाठी अख्खा देश वणवण फिरत होता की पैसे नाहीये, पैसे संपले, पैसे बदलायचे। या सगळ्या विवंचनेमध्ये देश असताना शेखर रेड्डी या माणसाच्या घरामध्ये हे 33 कोटी रुपये सापडले, ही द हिंदू या वर्तमानपत्राची बातमी आहे। द हिंदूच्या रिपोर्टरने पुढे सगळं खोदकाम केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी असं सांगितलं की हे मी बँकेतनं विड्रॉ केले। बँकेतनं विड्रॉ? तुम्हाला मिळायचे का पैसे? 33 कोटी रुपये? माझा फक्त तुम्हाला एवढाच प्रश्न आहे, एक कोणतरी शेखर रेड्डी नावाच्या घरा माणसाच्या घरामध्ये जर समजा त्यावेळेला एका महिन्याच्या आत 33 कोटी रुपये जर समजा कॅश सापडू शकते तर देशामध्ये किती कॅश बाहेर पडली असेल आणि ती कोणाकोणाच्या घशात आणि खिशात गेली असेल। जे पैसे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कॅशच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतायत, हा घोळ घातला कोणी? हा घोळ घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, या दोन माणसांनी या देशामध्ये हा गोंधळ घातला। दोन माणसांनी घातला। मी जाता जाता बाबांनो फक्त मी तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवणार आहे, तुमचं डोकं काम नाही करणार। भाई सगळ्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना, योजनेचं नाव मुद्रा लोन,
एका तासामध्ये तुम्हाला 1 लाख किंवा 1 कोटी रुपये मिळू शकतात. 1 कोटी ना, 1 कोटी रुपये एका तासाच्या आत 59 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये मिळू शकतात. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली गोष्ट. ही जाहीर केल्यावरती आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा फक्त व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहे, परंतु तुम्हाला तो नीट या सगळ्या गोष्टी ते काय म्हणतात ते बघा. HW आहे ना, HW नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावरती त्यांनी स्वतः इन्व्हेस्टिगेट केलं आणि इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं ते एकदा आपण जरा बघा. लाव He was asked to pay 1,180 rupees. Now, when we actually probed, we were hoping that we were paying this money to either Oriental Bank or some government organization or SIDBI or somewhere. When we went to pay this money, we realized that we were not paying it to any government company. We were paying it to a company called Capital World Platform Private Limited. It's a privately owned company from Ahmedabad. They are in Nawarangpur in Ahmedabad. We were paying this 1,180 rupees fee to a private company in Ahmedabad for a loan announced by the Prime Minister of India and the loan to be given by public sector banks. So Prime Minister of India announcing a loan that public sector bank will be given, but the money that we gave, the fee for this was collected by a private company called Capital World Platform Private Limited. This raised eyebrows. We started investigating further. We went out to check who this company is and what this company is all about. And what we realized is this company, the person heading this company was a gentleman called Jinnath Vikas Bhai Shah. He was the director of this company and he became a director of this company 30th March 2015. The second person who was running this company was Vikas Manilal Shah. He became a director in 24th of August 2016. Who is this person? One doesn't know. The only person who is a nominee director who became very recently on 4th of September 2018 he became a director was Akhil Handa. Now, Akhil Handa, according to our information, was a person who worked very closely with Modi during the election campaign 2014. He was working together with Prashant Kishore, the then campaign manager of Modi. So, that was the only thing we could understand about one director, his name Akhil Handa. So, that was it. या देशातल्या तरुणांना जर समजा लोन हवं असेल बँकांकडनं, सरकारी बँकांकडनं लोन हवं असेल, तर त्याच्यासाठी ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून या कंपनीला 1,800 रुपये हे या कंपनीला भरायचे. ही एक खाजगी कंपनी 2015 साली सुरू झाली. त्याच्यात तरी सांगितलं त्याप्रमाणे जिनाद विकासभाई शहा 31 मार्च 2015 डायरेक्टर झालेत. विकास मणिलाल शहा डायरेक्टर झाले 24 ऑगस्ट 2016. आणि त्याच्यानंतर अखिल हंडा हे नॉमिनी डायरेक्टर आहेत 4 सप्टेंबर 2018 झालेले आहेत. तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं, परंतु त्यातले 1,800 समथिंग काही असे काही रुपये ह्या कंपनीला भरायचे, त्या कंपनीचं अप्रुव्हल आणायचं, मग तुम्हाला पैसे मिळणार. ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे. ही कोण आहेत माणसं? योजना सरकारची. देशातल्या तरुणांनी पैसे कोणाला भरायचे? हजार रुपये ते एका खाजगी कंपनीला. आणि हे जे आहेत अखिल हंडा,
हे 2014 त्यांच्या नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनच्या वेळेला हे हाँगकाँगला राहायचे, हाँगकाँग मधनं तिकडनं राजीनामा देऊन हे ते काय मोदी मुवमेंट वगैरे ज्यावेळेला होती त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सामील झाले, ते ह्याचे डिरेक्टर आहेत. या लोकांना म्हणजे उद्या आज माहीत आहे किती लोकांनी अर्ज केले असतील या देशामध्ये. या देशाची लोकसंख्या साधारणपणे 125 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्येमध्ये 1 कोटी मुलांनी तरी समजा ऍप्लिकेशन केलं असेल तरी साधारणपणे 1,800 कोटी रुपये झाले. सहज बसल्या बसल्या या कंपनीला 1,800 कोटी रुपये मिळणार कोण लोक आहेत माहीत नाही. सरकार चौकशी करणार नाही आणि असल्या गोष्टी हे सरकार चालवणार. हे आजपर्यंत मी जेव्हापासून मला राजकारण कळतंय तेव्हापासून मी इतकं घाणेरडं सरकार, इतकं खोटं बोलणारं सरकार, इतका देशद्रोह करणारं सरकार मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही. एक तर देशातले तरुण बेरोजगार होत आहेत, 4-4, 5-5 कोटी मुलं बेरोजगार होत आहेत. त्याच्यात मुलं जर समजा काही करायला जात आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही पैसे काढताय आणि एका खाजगी कंपनीमध्ये टाकताय. याला काय देश म्हणायचा का मला जरा सांगा, याला काय सरकार म्हणायचं का सांगा. आजपर्यंत अशा गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या होत्या का? आणि हे परत येतात आणि निवडणुकीला छाती ठोकपणे परत सांगतात की आम्हाला निवडून द्या म्हणून. आज एवढा देश खड्ड्यामध्ये घालून ठेवल्यानंतर हे परत एका हिमतीने परत येतात तुमच्या समोर. आज देशभर सगळ्या ठिकाणी पैसे वाटतायत. हजारो कोटी रुपये वाटतात, हजारो कोटी रुपये. माझं असं मत आहे जर समजा वाटायला आले तर घ्या. या नालायकांनी देश लुटला, हीच वेळ आहे आता ह्यांना लुटायची. आपल्या देशाचे पैसे परत ह्यांच्याकडनंच घ्या आणि गांडीवर लात मारून हाकलून द्या लोकांना. आणि हे जोपर्यंत हा देश करत नाही तोपर्यंत असले राजकारणी कधी सुधारणार नाहीत. या देशाशी गद्दारी करणाऱ्या असल्या राजकारण्यांना तुम्ही घरीच बसवलं पाहिजे. ते जोपर्यंत तुम्ही बसवत नाही, हा देश जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत असाच मानसिक बलात्कार हा या देशावरती होत राहणार. आणि म्हणून ही निवडणूक कुठची व्यक्ती बघायण वगैरे हा विषय नाही. ह्या दोन व्यक्ती या देशात परत दिसता कामा नयेत, या राजकीय क्षितिजावरती ह्या असता कामा नयेत. याचा निर्णय करण्यासाठीची ही लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. काळजावरती दगड ठेवा परंतु या लोकांना मदत करू नका. ज्यांचा आज फायदा व्हायचा आहे त्यांचा होऊन देत, पण ही माणसं देशाला घातक आहेत एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. येणाऱ्या निवडणुकीला, येणाऱ्या मतदानाला आपण या महाराष्ट्राने सर्वांनी आपलं कर्तव्य बजवावं आणि या सरकारला खाली खेचावं एवढी एक इच्छा व्यक्त करतो आपल्या समोर आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना एक